महाडी कुटुंबाच्या पराभवाची हॅट्रिक साधण्यासाठी ही विधानसभा निवडणूक महत्वाची आहे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. कसबा बावड्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. श्रीराम सोसायटीच्या सभागृहातील मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त करताना कसबा बावड्यातील नागरिकांनी डीवाय पाटील घराणं आणि कसबा बावड्याच्या ऋणानुबंधांना उजाळा देत हे ऋणानुबंध ऋतुराज पाटील यांना आमदार करून अधिक घट्ट करण्याचा निर्धार केला. आमदार सतेज पाटील यांनी आपल्या पारंपरिक विरोधकांवर टीका करत या विधानसभा निवडणुकीत महाडिक कुटुंबाची पराभवाची हॅट्रिक साधू असा विश्वास व्यक्त केला. काही अडचणी आल्या तर बावड्याची ताकद काय हे माणकांना अनेकदा आपण दाखवलेलं आहे. आता पुन्हा एकदा त्यांना दाखवायची वेळ त्या ठिकाणी आलेला आहे की हा बावडा स्वाभिमान आहे. कुठला तरी कोणतरी येऊन काहीतरी सांगतोय त्याच्यावर या ठिकाणी जात नाही. राजाराम कारखान्याला आपण दाखवून दिलेलं आहे की बावड्याचं मतदान काय होतंय कसं होतंय हे त्यांनी अनुभव घेतलेला आहे. बावड्याची ताकद काय याचा अनुभव त्यांना अनेकदा आलेला आहे. आता पुन्हा एकदा बावड्याचा स्वाभिमान काय ताकद काय हे आपल्याला दाखवायची संधी त्या ठिकाणी आली. आणि पुढच्या 45 दिवसामध्ये एकच डोक्यात ठेवायचं ते म्हणजे मिशन दक्षिण हेच डोक्यात ठेवून आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे. पुढच्या 45 दिवसामध्ये दुसरा कुठलाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा नाही. मिशन दक्षिण ऋतुराज पाटील आमदार कसा होईल या दृष्टीनं आजपासून पायाला पालन लावून तुम्ही सगळ्यांनी काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे. नगरसेविका माधुरी लाड यांच्या पुढाकारातून लाईन बाजार प्रभागातही मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातही नागरिकांनी मनोगतांमधून ऋतुराज पाटील यांच्या विजयाचा निर्धार केला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना युवा नेते ऋतुराज पाटील यांनी कसबा बावड्याच्या भूमिपुत्राला कोल्हापूर दक्षिणचा आमदार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावेळी नगरसेवक मोहन सालपे, प्राध्यापक अशोक जाधव, डॉक्टर संदीप नेजदार, नगरसेविका माधुरी लाड, स्वाती येवलुजे, राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन विश्वास नेजदार, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती प्रवीण लाड, जयवंत पाटील, संजय लाड, उद्योजक डी डी पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.